च्या स्वरूपात मिळत आहेत. आणि पुढचा चेंडू अगदी फ्री हिट. चला न्यू बॉल मैदानात पोचवा स्वयंसेवक. चला जे दोन टीम्स विनंती करतो ज्यांचं मॅच नसेल ना त्यांनी बाउंड्री लाईनच्या भूमिकेत राहा, कारण की ही संपूर्ण स्पर्धा आपण एन्जॉयमेंट साठी खेळतो. कुठेतरी आपल्या गावातला एखादा क्रिकेटर बनावा त्यासाठी संकल्पना असते. आमचे आदर्शस्तंभ आदरणीय श्री सुजितजी सुतार साहेबांच्या माध्यमातून ही संकल्पनेचा एक नियम तर तुम्हाला विनंती केली जाते. ज्या संघाचे मॅचेस नसतील ना त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा ठेवा. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक अनुज कोटकर, अगदी फटका चांगला होता मात्र फेकी खराब. तर या मिळतील दोन धावा. या दोन धावाने पुन्हा एकदा धावफलक वाढल. धावफलकावर धावसंख्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर पाच धावा. कुठेतरी पुढचा चेंडू स्ट्राईक एंड वर असेल. फलंदाज अभय मडवी. अभय नक्कीच चांगला बॅट्समॅन आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक अजित सिंग येईल फील करेल फेकल तोपर्यंत फक्त एकच धाव. कुठेतरी आकाश मडवी साहेबांना हरवून अर्थातच खरबा इलेव्हन संघ पुढच्या फेरीत आला होता. खरबा इथं मात्र पुन्हा एकदा इन साइड आउट अगदी क्लासिकल फटका. चेंडू जातो ह्या व्हॉइस ऑफर यस मॅक्सिमम षटकार डीजे मास्टर. वन स्ट्राईक एंड वर अगदी अफळातून स्फोटक फलंदाज. या फलंदाजाला पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा अगदी क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका सजवला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार इनसाइड आउट पद्धतीने खेळला जाईल. अफळातून फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानात. मनोज चव्हाण सेट ऑन फायर दिसतोय. सध्याच्या घडीला नुसता सहाचा पाडा पडला जातोय मनोज चव्हाणच्या माध्यमातून. आतापर्यंत दाफलकर धावसंख्याचा विचार करायला गेले ना तर 18 धावा दाफलकर लागले जात आहेत. पाच चेंडू अजूनही एक चेंडू बाकी असेल. मागच्या सामन्यात याच संघाने 30 धावा डिपेंड केल्या होत्या. आता मात्र पहिल्या षटकात जवळ जवळ. ओ माय गॉड व्हॉट्स हॅपन ऑन द ग्राउंड. मात्र फलंदाज अभय मडवी धावचीच्या स्वरूपात बाद झालं. कुठेतरी संतुलन बिघडलं गेलं. शक्य समीकरण चुकलं यार. अंदाज चुकला. तू फक्त अमर कोटकरसाठी पडल्यावर अंडी लावली होती आणि स्वतःच पडला. आकाश मडवी किती आनंदित झाले. आता याला आपण अंडी देऊ शकतो का? 8 पडल्यावर 8 अंडी होती. 8 आकाश मडवी डन. अमरची अंडी आभयला. धन्यवाद राजेश आणि धन्यवाद डीजे प्रतीक आणि शुभम. एकदम आपल्या डीजेच्या तालावर या स्पर्धेचं एकदम खूपच असं काय बोलतात त्याला ते वाढवत आहे. दरम्यान एक
पहिल्या फेरीतील एक षटक संपलेला, एक षटकामध्ये धाव संख्या झालेली आहे ती 1-18 दरम्यान. दुसरं षटक घेऊन येत आहे ते अजित सुरेख असा चेंडू अजित यांचा. एक धाव घोषित धाव संख्या, एक धावनी भर धाव संख्या झाली ते 1-19. एक षटक, एक षटक व एक चेंडू नंतर टीमचं नाव लिहून येत. खरबाई लेवण या संघाची धाव संख्या 1-1. गरबाया खरबाया संघाची धाव संख्या झालेली ती 1-20. एक षटक व 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती खरबाई लेवण्याची. अरे तुमचा खरबा पण पडला ना आबाईचा खरबाच पडला तिथे रस्त्यानं पिचव. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजे खरबा इलेव्हन विरुद्ध न्यूटी इलेव्हन आणि खरबा इलेव्हन यांची बॅटिंग सुरू आहे. पुढचा चेंडू अजित मानाच्या प्रयत्नात चकलेला आणि निर्धाव असा चेंडू उमेश. धाव संख्या झालेली आहे ती. पुढचा चेंडू आणि बाद जेचित बाद झाले ते उमेश मडवी डीजे. जमतो म्हणलं डीजे वाला किती ऑपरेटर आहे बघा ना. खरबा आणि न्यूटी यांचं काहीतरी नातं असेल ना त्याला बरोबर माहित आहे. खरबा न्यूटीशी लग्न करू शकतो म्हणून त्यांनी लग्नाचं गाणं लावलेलं. पुन्हा एकदा सामने कडवळ या नवीन फलंदाज योगेश वैती. पुढचा चेंडू अजित हळूवार पद्धतीने टाटवला चेंडू. एक धाव घोषित धाव संख्या, एक धावनी भर धाव संख्या झालेली आहे ती 21. 2 गडी बाद 21 धावा खरबा इलेव्हन या संघाची धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 21. एक षटक व 5 चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू अजित यांचा सामोर येत ते योगेश वैती. यॉर्क पद्धतीचा चेंडू हळूवार पद्धतीने टटवला चेंडू. एकदा पूर्ण धाव संख्या, एकदा भर धाव संख्या झालेली ते 2 गडी बाद 22 धावा. 2 षटक संपलेले आहे पहिल्या फेरीतील 2 षटक आणि 2 षटकानंतर खरबा इलेव्हन या संघाची धाव संख्या झालेली ती 2 गडी बाद 22. सरासरी प्रत्येक षटकामागे 11 धावांची. दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजे खरबा इलेव्हन विरुद्ध न्यूटी इलेव्हन. या सुंदर असं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते आमचे आयोजक संयोजक सन्माननीय सुजित सुतार साहेब चाचू. कारण ज्यांना दिवसा खेळायला जमणार नाही त्यांच्यासाठी रात्रीची सोय केली. अतिशय सुंदर असं हे स्पर्धेचं आयोजन. ज्यांना उन्हाचा त्रास होतो त्यांना रात्रीचं खेळ चालले असं स्पर्धेचं आयोजन केलं आहे. सुंदर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आणि शॉट शॉट षटका डीजे लाने का झांजुराचे लाव दे. आमच्याकडे जमा करा.
सूर्यकाचा फटका मारलेला षटकार आणि पुढचं यायला हलवण पद्धतीने आणि झेल सुरक्षित एकदा पूर्ण दुसऱ्या धावसाठी आंबती राणी घोषित एक धाव दरम्यान एक धाव संख्येनंतर खरबा इलेव्हन या संघाची धाव संख्या होते ती दोन गडी बाद 29 दोन षटक व दोन चेंडू नंतर धाव संख्या दोन गडी बाद 29 धावा खरबा इलेव्हन या संघाची पुढचा चेंडू जितो आणि बारासा उज्वेष्टेचा बाहेरचा चेंडू आणि वाईट अतिरिक्त एक धाव धाव संख्येत एक धावनी भर धाव संख्या झालेली ती दोन गडी बाद 30 खरबा इलेव्हन या संघाची धाव संख्या झाली ती 30 दोन गडी बाद 30 दोन षटक व दोन चेंडू आतापर्यंत झालेले आहे. थोडस खराब गोलंदाजचं प्रदर्शन होत आहे ते जितेश म्हात्रे यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसरा आता वाईट म्हणजे अवांतर एक धाव संख्या दिलेली आहे. एकूण 9 धावा दिले, एकूण 8 धावा दिलेल्या आतापर्यंत दोन चेंडू मध्ये जितेश म्हात्रे यांनी. पुन्हा एकदा आपल्या गोळीचा गोलंदाजीचा मारा करतील जितेश. वाईट नाही, माफ करा, मग बॉल पकडायचा का? निर्धाव चेंडू ना पंच. बॉल काउंट म्हणजे चौथा चेंडू म्हणजे तीन चेंडू झाला, चौथा चेंडू. माफ करा, 29 धावा झालेल्या होत्या आणि जेल खाली आहे आणि षटकार उतुंड असा षटकार मारलेला येतो योगेश वैद्य यांनी. तात्या शेठ चालले तुम्ही शेठ या स्पर्धेबद्दल तुमचं कोंबडा कोंबडा घेऊन जावा, बॉयलर कोंबडा जुनात का नवीन. दोन षटक व चार चेंडू नंतर धाव संख्या झाली ते 35 दोन गडी बाद 35 खरबा इलेव्हन या संघाची. तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू टाकतील जितेश सामोरे ते योगेश वैद्य आणि पुन्हा त्याच रीते मारलेल्या चेंडू मध्ये शॉट शॉट षटकार डीजे. सामोरे तडके फलंदाज योगेश वैती जितेश पुन्हा एकदा त्याच रीत्या मारलेला चेंडू शॉट शॉट षटकार. पय्याचा तुले रागो हवला तुले रागो पुरे तुझे मिरी ये गो. डुलते गो आवलाय डुलते गो अग्नीचे होमा मधी. पुढचं षटक किरण म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक मारून पारितोषिक फटकावलेलं तेच किरण म्हात्रे पुन्हा एकदा गोळंदाजाचा भार सामोरे आहेत ते तडाके फलंदाज आणि सुरेख असा झेल टिपेल ते क्षेत्ररक्षकाने बाद.
करते नवीन फलंदाज विकास भोईर नवीन फलंदाज पहिला चेंडूवर झेलचित बाद घेण्यास सफल झाले ते किरण म्हात्रे आणि नवीन फलंदाज विकास भोईर फुल टॉस मध्ये चेंडू आणि घोषित एक धाव धाव संख्या एक धाव आणि भर धाव संख्या झालेली ती 41 तीन बाद 48 तीन बाद 48 ना तीन बाद 48 चौथा चेंडू टाकतील किरण म्हात्रे सामोर येत ते तिसरा चेंडू उजव्या अष्टेचा बाराचा बाहेरचा चेंडू आणि वाईट अतिरिक्त एक धाव धाव संख्या एक धाव आणि बार धाव संख्या झालेली ती तीन गडी बाद 49 मला वाटतं या आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये सर्वाधिक सर्वात 64 मारलेला का सॉरी पुन्हा मानाच्या प्रांतात चाकलेला निर्धाव असा चेंडू विकास भोईर यांना काय समजलेलं नाही अजूनही या पहिल्या फेरीतील तीन चेंडू उर्वरित सामन्यामधील पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतील तीन चेंडू उर्वरित पाहूया किरण म्हात्रे सामोर येते विकास फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिडॉनच्या दिशेने चाललेला चेंडू चांगले क्षेत्ररक्षण राजेश यांचा आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावसाठी आमंत्रित पाहूया आणि विकास यांचा नकार दरम्यान एक धावावर समाधान धाव संख्या झाली तिथे तीन गडी बाद 50 अर्धशतक पूर्ण झालेलं आहे अभिनंदन खरबा 11 या संघाचं अजूनही दोन चेंडू बाकी आहेत या फेरीतील फक्त दोन चेंडू बाकी 50 झालेलं 50 अभिनंदन पाचवा चेंडू पहिल्या फेरीतील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील पाचवा चेंडू उजव्या अष्टेचा बाराचा बाहेरचा चेंडू आणि नकारात्मक चेंडू म्हणजे अतिरिक्त एक धाव धाव संख्येत एक धाव आणि भर धाव संख्या झाले ते तीन गडी बाद 51 51 फॉर लॉस 3 पाचवा चेंडू पुन्हा एकदा अति उंचावर मारला चेंडू आणि षटकार सुरेख असा फटका विकास भोईर यांचा त्याच्यावर 6 धावात माफ करा योगेश वैद्य यांनी मारलेला पाचव्या चेंडूवर किरण म्हात्रे यांचा त्यावर त्यांना 6 धावानंतर धाव संख्या झालेली ती 57 अजूनही या सामन्यातील पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतील शेवटचं षटक एक जुनं बॉल कोणी नेलं नवीन हे जुने बॉल जमा करा ना अरे किती मॅच झाल्या एक पण नाही बॉल आता रात्री भेटणार पण नाही बॉल गेले तर अंधारात फेक बाला बॉल दे त्यांना दरम्यान सामना सुरू आहे तर खरबा 11 विरुद्ध न्यूटी 11 आणि या सामन्यातील पहिली फेरी पहिल्या फेरीतील शेवटचं षटक शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते किरण म्हात्रे सामोर येते तडाखे फलंदाज षटकाराचे बादशाह योगेश वैती शेवटचा चेंडू उजव्या अष्टेचा बाराचा बाहेरचा चेंडू आणि वाईट अतिरिक्त एक धाव धाव संख्या एक धाव आणि धाव संख्या झाली 58 फॉर लॉस 3 शेवटचा चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू आणि झेल खाली झेल सुरक्षित एकदा पूर्ण स्वतः गोलंदाज आणि दरम्यान षटक संपलेलं एक फेरी संपलेलं आहे 4 षटकानंतर खरबा 11 या संघाची धाव संख्या झाली तो 59 फॉर लॉस 3 आणि 60 धावांचे मापक असं आव्हान दिलेलं आहे ते न्यूटी 11 या संघांना अमर सुतार यांच्या संघांना धन्यवाद पंच म्हणून जी कामगिरी बजावतात त्यांना एक विनंती आहे का ओव्हर संपल्यानंतर षटक संपल्यानंतर चेंडू कलेक्ट करायचा जमा करायचं कारण आता अंधार पडलेला आपल्याला चेंडू अभावी थोडा व्यत्यय निर्माण होईल
चार षटकामध्ये 59 धावा, 3 गडीबाद 59 धावा केलेल्या त्या खरबा इलेव्हन या संघाने 60 धावांचे मापक असं आव्हान दिलं ते न्यूटी इलेव्हन संघांना. वैयक्तिक यानंतर होणारा सामना चिमणी आपल्याला समजत चिमणी आणि चिंबोरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी आकाश मडवी आणि अभि जोशी अभि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समोर या. ओके नाणेफेकीचा कॉल तुम्ही दोघं कॅप्टन आहेत ना आकाशाने कुठे आहे राजाबाई नाणेफेकीचा कॉल करून जावा ना. ओ राजाभाई काळा मासा राजू कांबळे साहेब आणि चिवणी अभिषेक जोशी समीर मडवी उपकर्णधार कशी सेटिंग आहे बाळा सूर्यकांत मडवी कुठे आहे बाबा ये बघ ना क्रॉस काय आता कोणता राऊंड आहे यानंतर होणारा सामना आहे तो काळा मासा राजू कांबळे कप्तान आणि चिवणी इलेव्हन अभिषेक जोशी जरा स्टेजच्या समोर नाणेफेकीचा कॉल करते ते राजाभाई ठाकूर यांच्या शुभ असते. काळा मासा राजू कांबळे आणि चिवणी अभिषेक जोशी कर्णधार. अरे बाबा समीर कुठे आहे मग कोण आहे का दुसरा तू कुठे झाला टाइम आहे पूर्ण खेळू ना पण टॉस टॉस 2 मिनिट अरे पंच 2 मिनिट जरा टॉस करू द्या टॉस. राजाभाई ठाकूर यांच्या शुभ असते. काळा मासा विरुद्ध चिवणी लोण यांचा नाणेफेकीचा कॉल होत आहे. गणपती बाप्पा मोर्या कोण जिंकलेला आहे अभि जोशी यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय काय दादा
अभी अभी निर्णय टॉस तू जिंकला काळा मासा टॉस विन काय निर्णय काय चालते चला चला सामन्याला सुरुवात पंच वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत उमेश मडवी वैयक्तिक पहिले षटक आणि सलामीचे फलंदाज निवटीचे अमर आणि जितू आकुड पद्धतीचा चेंडू उज्वेश्वरचा बाहेरचा गेलेला चेंडू निर्धाव असा चेंडू बाद वैयक्तिक शून्य धावांवर झेलचित बाद होऊन तंबूत परततात ते अमर सुतार वैयक्तिक शून्य धावांवर झेलचित बाद होऊन तंबू मध्ये परततात ते कर्णधार अमर सुतार पहिलाच हादरा उमेश मडवी उमेश मडवी यांना पहिली सफलता आणि पहिली सफलता मिळते ते खरबाई लेवणी या संघाला दरम्यान एक चेंडू नंतर न्यूटी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती अमर सुतार कप्तान त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे ते नवीन फलंदाज राजेश पाटील उर्फ राजू पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळाली होती उमेश मडवी यांना आणि पहिली सफलता मिळाली होती खरबाई लेवणी या संघाला दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया सामना जरा थंडवलेला थंड वातावरणाचं वातावरण पसरल्यामुळे जरा स्पर्धा पण थंडवल्यासारखी वाटते दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकील पंचाच्या डावीकडून उमेश सामोर येते राजू राजूने मारला चेंडू चांगला चार क्षेत्ररक्षण एक धावसाठी आमंत्रित एक धाव पूर्ण दरम्यान एक धावानी समाधान धाव संख्या झालेली ती एक गडी बाद एक दोन चेंडू नंतर निवटी लिहून या संघाची धाव संख्या झाली ती एक गडी बाद एक 60 धावांचे माफक आव्हान असताना आतापर्यंत दोन चेंडू मध्ये धाव संख्या झालेली आहे ती एक पुढचा पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकतील ते उमेश सरळ दिशेने टटवलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि पंच किती धावा एक एक दिसत नाही एक धाव घोषित धावसंख्या एक धावनी भर धावसंख्या ती तीन चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे ती दोन बॉल गेला का काय चेंडू आला का सीमा पंच आहेत का आपले सर्वांना ज्यांची मॅच नाही किंवा झालेली आहे त्यांनी सीमा पंच म्हणून आपल्या सीमारेषेवर तैनात राहावे कारण आता अंधार पडलेला बॉला चेंडू अभावी आपल्याला विलंब होईल मॅच साठी याची दक्षता घ्या पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजचं मारा उमेश मडवी सामोर येते तडाखे फलंदाज जितेश म्हात्रे यष्टाक्षरच्या मागे मारलेला चेंडू घोषित एक धाव धावसंख्या एक धावनी भर धावसंख्या झालेली ती तीन एक गडी बाद तीन चार चेंडू झालेले आतापर्यंत डिक्लेअर हा घोषित वंडी पाचवा चेंडू उमेश मडवी यांचा सामोर आहे ते चितेश म्हात्रे पंचाच्या डावीकडून मारा करतील उमेश सरळ दिशेने टटवला चेंडू सीमारेषा पार शॉट शॉट षटकार डीजे
सुरेख असा फटका होता जितेश म्हात्रे यांचा, त्याच्यावर त्याला 6 धावा, धावसंख्या झालेली 3-9 पुन्हा एकदा सालातीचा अटटवला चेंडू आणि घोषित 6 षट षटकार, लगातार 2 षटकार मारले होते जितेश म्हात्रे यांनी 1 षटका नंतर. न्यूटी 11 या संघाची धावसंख्या झाली होती 1-15. आता मात्र समीकरण बरोबर सुरू झालेलं आहे. आता मात्र न्यूटी 11 या अजून 3 ओव्हर आहेत. न्यूटी 11 या संघाला 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 45 धावा, सरासरी प्रत्येक षटका मागे 15 धावांची. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मनोज. आता मात्र 3 षटक उर्वरित म्हणजे 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकतील ते मनोज. 18 चेंडू 45 धावा. सुरेख असा फटका, मला वाटत 1 धाव घोषित. धाव संख्येत 1 धावनी भर, धाव संख्या झालेली ती 16. आता मात्र विजय होण्यासाठी 17 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 44 धावा. सरळ दिशेने टटवला चेंडू, पाहूया. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी आमंत्रित, परंतु जितू यांचा नकार आणि 1 धावावर समाधान. धाव संख्या झाले ते 1-17. आता मात्र विजय होण्यासाठी बिडाऊनच्या दिशेने टटवलेला चेंडू जमिनीला गात राजू यांनी आणि त्याच्यावर 1 धाव, धाव संख्येत 1 धावनी भर, धाव संख्या झाली ती 18. 1-18 धावा. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आता मात्र 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. अतिशय आता जड अस समीकरण झालेलं आहे. सुरेख असा चेंडू होता यॉर्क पद्धती आणि छेले अतिशय उत्कृष्ट रीत्या टिपलेले आणि बाद डीजे जायला उशीर जायला बघतोय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज कुश अनुज. एक धाव घोषित, दरम्यान षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर 2 गडी बाद 19 धावा झालेला. आता मात्र 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. न्यूटी 11 या संघास 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. सरासरी प्रत्येक षटका मागे 21.2 साडे 21.
होळी चषक सन 2024 डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. ते आपल्या गावसोट्या मैदानात संयोजक आयोजक सन्माननीय श्री सुजित सुतार यांच्या सौजन्याने या स्पर्धेचं आयोजन होळीनिमित्त होळी चषक दिव्य भव्य असं हे क्रीडांगण आणि स्पर्धा. पुढचं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आलेले आहे गोलंदाज योगेश वैती. जितू आणि सरळ टटवलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण अमय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एकदा काही रोखू शकलेलं नाही. एक धावांनी धाव संख्या झालेली ती 20. आता मात्र विजयवण्यासाठी 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 40 धावा. अनुजाने मारला चेंडू झेल काळी क्षेत्ररक्षक आणि अचूक असा झेल टिपलेला आहे बाद.
देऊन या संघास पाच चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता. डावेस्टचा बराचसा बाहेरचा चेंडू आणि वाईड अतिरिक्त एक धाव धाव संख्या एक धावनी भर धाव संख्या झालेली आहे ती 31. पाच चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. न्यूटी 11 पाच चेंडू 29 धावा. आता मात्र सूर्यक फटका मारेला परंतु बिल्डिंग आड आल्यामुळे एकच धाव धाव संख्या एक धावनी भर धाव संख्या झालेली आहे ती 32. आता मात्र चार चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 28 धावा. चार चेंडू 28 धावा. अतिशय माफक असं आव्हान असताना हळूवार पद्धतीने टटवलेला चेंडू. धाव संख्येत भर नाही, धाव संख्या जितले तिथे. आता मात्र विजय होण्यासाठी चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 9 धावांची. परंतु हा क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत निर्णय देऊ शकत नाही. व्हाईट 1+ एकूण 2 धावा. धाव संख्या 2 धावांनी भर धाव संख्या झालेली आहे ती 33. अजून एक धाव धाव संख्येत एक धावनी भर धाव संख्या झालेली ती नाही धावने डॉट डॉट माफ करा. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू अखेरचा अंतिम लास्ट चेंडू आणि धाव माफ करा 2 धावा 2 बॉल डॉट बॉल काय बॉल नाही बॉक्स. शेवटचा अखेरचा या सामन्यातील शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू घेऊन येतील ते लोकेश सामोरे ते जितेश म्हात्रे. आणि विजयी ठरलेला संघ आहे तो खरबा 11. अभय मडवी यांचं अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले ते योगेश वैती त्यांचा हार्दिक अभिनंदन. 32 धावा केलेले ते योगेश वैती यांनी.